मौलाना आझाद संशोधन केंद्रात सुरू असलेल्या इंग्रजी विषयावरील संशोधन परिषदेचा आज समारोप झाला. मौलाना आझाद संशोधन केंद्रामध्ये इंग्रजी विषयाची राष्ट्रीय संशोधन परिषद गेल्या 2 दिवसांपासून सुरू होती. या परिषदेचा आज समारोप झाला. इंग्लिश लिटरेचर सोसायटी पुणे यांच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या या राष्ट्रीय परिषदेला हरियाणा, तामिळनाडू, हिमाचल प्रदेश, गोवा आदी राज्यातील 22 प्राध्यापक सहभागी झाले होते. या राष्ट्रीय परिषदेमध्ये 160 शोध निबंधांचं वाचन करण्यात आलं. याप्रसंगी वसंत हरकळ, प्राध्यापक संतोष धनेधर, प्राध्यापक कुमारवाणी, प्राध्यापक माधव हंडे, दिनेश कुमार, डॉक्टर विजया नांदापूरकर आदींची उपस्थिती होती. मौलाना आझाद रिसर्च सेंटर येथे नॅशनल रिसर्च कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्यात आली होती. ही कॉन्फरन्स 9 आणि 10 तारखेला आयोजित करण्यात आली होती. देशभरातून साधारणतः 22 राज्यातून देशातल्या 22 राज्यातून यासाठी वेगवेगळे प्राध्यापक, लेखक, विचारवंत यांचं उपस्थिती राहिली होती. जवळपास 20 प्राध्यापकांनी आपल्या शोध निबंधाचं वाचन केलेले आणि आजही शोध निबंधाचं वाचन आज सकाळपासून चालू आहे. जवळपास 22 राज्यातून आम्हाला प्रतिनिधी आले होते, प्राध्यापक आले होते, लेखक आले होते.